एमपीएससीच्या अध्यक्षांच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आवाज घुमवण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं जोरदार नारेबाजी घोषणाबाजी करत आवाज घुमवला. प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. एमपीएससीच्या अध्यक्षांची हकालपट्टी करावी, अन्यायकारक जीआर काढून विद्यार्थ्यांना वेटीस धरण्याचा प्रयत्न हाणून पाडावा, राज्यपालांनी गांभीर्याने दखल घेत जाचक जीआर रद्दबातल ठरवावा अशी मागणी सुहास कदम यांनी केली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील युवा वर्ग एक चांगल्या पद्धतीनं मैदानी चाचणीसाठी प्रयत्न करत असतात, लेखीसाठी प्रयत्न करत असतात, परंतु एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांनी मनमानवी कारभार करत पीएसआय पदासाठी जी मेरिट लागली जाते त्याच्यामध्ये फिजिकलचे मार्क जे आहेत हे मेरिटमध्ये यापुढे आता धरले जाणार नाहीत अशा आशयाचा जीआर त्यांनी काढला गेलेला आहे. पीएसआय पद हे एसीमध्ये बसून काम करण्यासारखं नाही आहे, तर गुन्हेगारीचे पार्श्वभूमी गुन्हेगारांना दोन फाईट करण्यासाठी हा पद आहे. पीएसआय पद हे एसीमध्ये बसून करण्यासारखं काम नाही आहे. पीएसआय पद हे गुन्हेगारांसोबत दोन हात करण्यासारखं पद आहे. म्हणून पीएसआय पदवीसाठी थांबणाऱ्या विद्यार्थ्यांचे शारीरिक चाचणीचे मार्क जे आहेत ते मेरिटमध्ये घेतले पाहिजेत. आज गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही बघताय देवेंद्र फडणवीसच्या काळापासून हे असे काही मनमानी कारभार घडत आलेले आहेत, आणि एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष जे सतीश गवई म्हणून आहेत ते मनमानी कारभार करतात, आणि ह्यावेळेस जे फिजिकलचे मार्क ते जे मेरिटमध्ये घेतलेले आहेत हा बहुदिनावर होणारा सगळ्यात मोठा अन्याय आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यपाल महोदयांना देखील सांगू इच्छितो की एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षाची निवड हे राष्ट्रपतीच्या अखत्यारीत होत असते, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील यावेळेस देखील आम्ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी निवेदन दिले होते, परंतु त्यांनी कोणत्याही पद्धतीचा दखल न घेता त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना जे काही कारभार केलेले आहेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सगळे एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे फलक उंचावत घोषणा देत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं.